महाविद्यालय झालं पाहिजे, जे उपक्रम आपण चालू केले, खरोखरच मी प्रिन्सिपलला अंतकरणापासून त्यांचं अभिनंदन केलं की जेव्हा मला कळलं की उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांनी झोपडपट्टीतल्या लोकांना कॉम्प्युटरचं शिक्षण दिलं, आमच्याच कॉलेजच्या प्राध्यापकांनी टीका केल्या की आपल्याला काय गरज आहे त्याची शिकवायची, आमची सुट्टी खराब करता काय, यांच्या सुट्ट्या खराब करत असतील ते त्यांना तसं पटवायचं सर ते आपण सांगा, कारण आपल्यामध्ये ती ताकद आहे, आमच्यामध्ये ती ताकद नाही, परंतु पोटतिडकीने आम्ही सांगतो की त्या लोकांना सुधरवल्याशिवाय तुमचं 6वं नाही 12वं वेतन आहे घेऊ द्या, तुमच्या तोंडात घास जाणार नाही, ते खाऊ देणार नाही तुम्हाला, ही स्थिती हा पुढचं भविष्य आहे आणि म्हणून त्या पोरांना घडवलं पाहिजे. ही संपत्ती आहे देशाची, आज पैसा संपत्ती नाही राहिली, ही पोरं संपत्ती झालेली आहे, ही संपत्ती अजून मूल्यवान कशी कराल याचं सारं ताकद तुमच्या हातात आहे, ती ताकद वापरा आणि या महाविद्यालयातून माणसंच तयार होतील याची आपण खबरदारी घेऊ आणि माणसासारखे आपण स्वतः वागू एवढी आपण खबरदारी घेऊया. आपण आमचा सत्कार केला, सत्काराचं काय होते किंवा मी असं ऐकलं होतं म्हणजे सत्कार म्हणजे आपण आनंद व्यक्त करून राहिलो. मी एक तैमूरलंगची गोष्ट ऐकली होती, मोठा लढवय्या होता आणि त्याचं कोणा बैजल नावाच्या राजाशी युद्ध झालं आणि मग तैमूरलंग बसला होता डायसवर, सत्कार वित्कार सुरू होता आणि त्याला बैजलला हरला होता तो, तर त्याच्यासमोरून त्याला वेळ्या घालून मिळलं, हाजोऱ्याने हसला तैमूरलंग असं हा सत्कार उडण्याला मला हसायचं, पण पराभूत माणूस समोरून गेला असेल तो पराभूतही नसेल पण पराभूताचा सोबती असेल त्याला खराब वाटेल की नाही, त्या बैजलला मोठं खराब वाटलं की बा तो म्हणे जास्त गुमान करू नको म्हणे, एवढा गर्व करू नको म्हणे, मी तुला लढा हरवला आहे एवढा कोण हसून राहिला, तर मी तुला नाही हसून राहिलो, हसण्याचं कारण वेगळं आहे, सांग म्हणे काय कारण आहे, कारण असं आहे म्हणे तूही राजा आहेस मी राजा हो, तू हरला आज पण मी राजा असून मी लंगळा आहे, मी लंगळा आहे आणि तू राजा असून तू का नाहीस म्हणे एक दुकान बंद, मला परमेश्वराचं याचं नवल येते म्हणे की हे बादशाही हे बादशाही बना, परमेश्वर अशा लंगड्याने तर कान्या माणसाला खाऊन देते, दुसऱ्या चांगल्या माणसाला खाऊन देते, आता तुम्ही माझ्यासारख्या लंगड्या माणसाला दिली मी काय करू, पण नसतं धन्यवाद मानायला आलो म्हणून धन्यवाद मानायला आलो, तुम्ही गुस्सा करायचं कारण नाही, तुम्हाला काही नाही म्हटलं मी हरत असते माणूस, अरे हारही पचवता आली पाहिजे, विजयाचा आनंद संयमाने साजरा केला पाहिजे, ह्या आपल्याला शिकवलेल्या नेहमी संस्कृतीतल्या गोष्टी आहेत, त्या याच्यातून आपण शिकलं पाहिजे. सत्कार केला बरोबर आहे महाराजजी, त्यांनी असं होते की सत्कार केल्याने माणसाचा अहंकार वाढतो, पण तुम्ही फार मस्त भाषण केलं आम्हाला बोल म्हणजे अहंकारच निवाळून दिला की बा आजकाल मी भेटतो कोणाचा सत्कार, आमचा अहंकार कोण पडला, सत्काराने माणसाचा अहंकार वाढतो, अपमान केला तर माणसाचा अहंकार तो सुकावतो कोमेजतो, म्हणजे सत्कार करा सन्मान करा की अपमान करा एकाच गोष्टीवर परिणाम होतो अहंकारावर, चांगलं किंवा वाईट अहंकार फुलतो किंवा अहंकार सुकावतो आणि त्याचं बटन मात्र दुसऱ्याच्या हाती असते सत्कार करणाऱ्याच्या हाती, हे फार चांगलं आहे हे फार वाईट म्हटलं की म्हणून आम्ही सत्कार कधी स्वीकारत, आज आमचा काय सत्कार ही एवढी मोठी शिवाजी शिक्षण संस्था ज्याच्या 269 शाखा आहेत, ज्याच्यामध्ये एवढी महाविद्यालय आहेत, एवढे विद्वान लर्नेड प्राध्यापक आहेत, एवढा समाजाशी संबंधित आहे, जी भाऊसाहेबांनी स्थापन केलेली आहे त्या शिक्षण संस्थेला एवढा गौरवशाली इतिहास आहे प्रेमाचा त्यागाचा आणि पराक्रमाचा, त्या संस्थेचा अध्यक्ष झालो हेच तर नशा होऊन जाते राजो, याच्यापेक्षा नशा करायचं काय करा, तुम्ही आणखीन याच्यापेक्षा सत्कार करा तर तो माझ्या अंगात येईल, म्हणून तुम्ही मला निवडून दिलं, तुम्ही चांगले का वाईट ते त्याने सांगतो माझा, मी मला निवडून दिलं आणि म्हणून मी या पदावर आहे आणि म्हणून हा माझा सत्कार हा या शिव परिवारातल्या सर्व संबंधित घटकांचा सत्कार आहे, त्यांच्या चरणी मी तो अर्पण करतो, कारण याच्यात काही फार सुख नाही बा, म्हणजे लहान लहान गोष्टीतून आपल्याला मोठ्या मजेशीर गोष्टी कळतात. एक राजा जंगलात गेला तो दुःखी होता,
राजा होता मोठा माणूस, जंगलात गेला आत्महत्या करण्यासाठी की काही सुख नाही, शांती नाही, आनंद नाही, त्या रजेपणात काय अर्थ आहे? तिथे एक मेंढपाळाचं पोट्ट दिसलं, किलंपया वाजवत होतं मस्त आनंद आणि गोड त्या चेहऱ्यावर आनंद, तो थाबत ना दिसला. म्हणे मी राजा असून एवढा आनंदी नाही शकत. हा त्याला विचारलं कारण तेवढं आनंदी काय असं कर म्हणे मी माझं जी बादशाहीत आहे हे तुलदेव टाकतो. म्हणे बिलकुल नाही, बादशाह मी झालो, कोणचा बादशाह आज सुखी आहे? ज्यानं बादशाही घेतली तो सुखी नाही. मी बादशाह नाही झालो तरी बादशाहसारखा याच्यात काय आनंद थोडी आहे काही? अरे कोणी काही बोलतं राज अध्यक्ष झाला विचारा बापूला काय काय बोलतात लोक. निंबेच्या बापूला माहित आहे, मदत केली तरी, आम्ही अंगावर आरोप घेतले तरी, तरी लोक शिवाय कोठे मारतात, त्याला नोकऱ्या दिल्या तरी, पैसे नाही घेतले फुकटात दिले तरी शिव्या देतात. काय करता या बादशाहीचं कायचा सत्कार करता? म्हणून गोड वाटते लोकांच्या समोर, कारण अहंकाराने माणूस बोलतो. म्हणून आम्ही हा सत्कार आपले चरणी समर्पित करतो, तुमच्याप्रमाणेच तुमच्यातला एक होऊन भाऊसाहेबांचं हे कार्य करण्याचा आम्ही संकल्प करतो, शपथ घेतो. तुमचंही सातत्याने आम्हाला मार्गदर्शन मदत, आमचे सगळे घटक कर्मचाऱ्यांना देखील आम्हाला मार्गदर्शन करण्याचं चुकलो तर हक्क आहे हे मी जाहीरपणे आपल्याला सांगू शकतो. आपण 5 वर्षातला, मी 50 वर्षातला म्हणत नाही, नाही तर मग म्हणाल की बाबा 50 वर्ष राहणार आहे का? 50 वर्ष मग आपण 5 वर्ष आपले ते भाऊचं सोडून द्या, ते जास्त बोलतात. 5 वर्षातलं असं आहे की 5 वर्षातलं मला रोडमॅप द्या, तुम्ही 5 वर्षात काय करणार आहे? मग तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट असो, कोर्स असो, दर्जा सुधारण्याचं काम असो, माणसं घडवण्याचं काम असो, कारण या शिक्षणातली मिसिंग लिंक कोणची आहे? मिसिंग लिंक ही आहे की आपण जे काही शिकतो, इंग्रजी म्हणाले नॉलेज इज पॉवर, असे नाव इंग्रजी नॉलेज इज पॉवर. नॉलेज जर डोक्षात भरलं तर मॅड होऊन जा तुम्ही, त्या नॉलेजचा उपयोग केला पाहिजे, वापरत जा. डोक्से नॉलेज आहे, इफ नॉलेज इफ नॉट पुट टू यूज मग ते गद्यासारखं वजव द्या. नॉलेज बिकम्स पॉवर वेन इट इज पुट टू यूज. नॉलेज तुमच्याकडे आहे, आमचा वापर करून घ्या ना तुम्ही, आणि हा समाज सुधारा. हा भाऊसाहेबांचा समाज, हा गाडगे महाराजांचा समाज, हा बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला समाज आपण सारे मिळून निर्माण करूया, अशा प्रकारचा आपण संकल्प करू. ज्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार झाला त्यांचं मी अंतःकरणापासून अभिनंदन करतो. कर्मचारी त्यांचे पाल्य, खरं म्हणजे तुमचा सत्कार म्हणजे आमचा सत्कार आहे. तुम्ही जे कीर्तिमान स्थापित केले त्याने नुसतं तुमचाच कीर्ती नाही झाली जगामध्ये, तुमच्या घराची झाली, या कॉलेजची झाली आणि या संस्थेची झाली. त्या भाऊसाहेबांचं नाव तुमच्यामुळे लोकांना कळलं. मी आता दर्यापूरहून आलो, मला सांगितलं की आपल्या दर्यापूरच्या कॉलेजमध्ये शिकणारे 28 पोरं MPSC ची परीक्षा पास आहे. त्याला शिकवतो कोण? कोरे नावाचा एक माणूस बाहेर MPSC चे क्लासेस घेतो आणि त्याच्यात 28 पोरं. या खेड्यामध्ये बुद्धिमत्ता आहे, पाठांतराने नका करू. हे मार्क 12वीतले पाठांतराचे आहेत, मेमरीवर विसंबून राहू नका. यांना शिकवताना उत्तरं शिकू नका, प्रश्न द्या. त्यांना ते प्रश्न सोडवण्याची कुवत आली पाहिजे. बरोबर सांगितलं त्यांनी की जो माणूस एक वर्गही शिकला नाही त्याचं नाव विद्यापीठाला, कारण तोच फक्त एकदा शिकला आहे, बाकी मी एक धनवान बाकी सर असं काही. आपण काही शिकलो नाही, आपण हे सगळं पुस्तकी आहे याला शिक्षण नाही म्हणा. आपण जे शिकलो तुकडोजी महाराज शिकला नव्हता, त्यांना कुठून हा प्रोजेक्ट मिळाला किंवा या ग्राम सुधारणचं कार्य घ्यायचं आणि त्याच्यावर आता तुम्ही PhD घेऊन राहिले, एवढं मोठं त्याच्यामध्ये तत्वज्ञान भरलं आहे, कार्यक्रम आहे. आपल्याला अजूनही कळला नाही, आपण फक्त ते ओव्या पाठकर तुम्हालाही विचारलं सांगतो की बा ते ग्रामसेवा घडवणं मग घडवून तर मग घडू दे हे पाठ घातलं, परंतु आपण ना करू शकलो ना ते करू शकले, त्यांची संस्था काही नाही करू शकली, फक्त ते पाठ आहे. प्रार्थना गुरुदेव असे काहीच नाही झालं.
का होत नाही याचं संशोधन करा आणि त्याच्यात खरं शिक्षण आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण कशा, पण गणित आपण शिकत होतो त्याचा व्यवहारात उपयोग होत होता. आइन्स्टाईन सारखा माणूस, एडिसन सारखा माणूस तिसरा वर्ग शिकलेला. आइन्स्टाईनला बसमधून उतरून दिलं होतं चिल्लर पैसे मोजतात. एडिसनचा नाव काढून टाकलं होतं शाळेतून की याला काही येत नाही म्हणून, याची मेमरी वीक आहे. याची मेमरी फार स्ट्रॉंग आहे, त्याला त्या 50 वर्षांनी त्याच्या अगोदरच्या 50 वर्षात काय केलं होतं आणि शेळके तेव्हा अध्यक्ष होतं त्याच्या बापाजवळ किती जमीन होती हे आठवते. त्याची मेमरी स्ट्रॉंग आहे पण बुद्धी नजीर आहे. ज्याची मेमरी स्ट्रॉंग त्याची बुद्धी कमी. मेमरीची काय गरज आहे, आता तुमच्याजवळ इतके इक्विपमेंट्स आले, इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट आले, मोबाईल आले, इंटरनेट आले, मेमरीच आहे. परंतु आज जे ज्वलंत प्रश्न आहेत तुमच्या गावाचे, तुमच्या महाविद्यालयाचे, तुमच्या समाजाचे, ते प्रश्न सोडवण्याची कुवत तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे. ती निर्माण करावी, उत्तरं नका देऊ लिहिली पाहिजे. महत्वाकांक्षी त्यांना बनवतात, आईबाप म्हणतात, तुम्ही सारेजण म्हणता महापूर्ग इंजिनिअरिंगला गेला पाहिजे आणि डॉक्टर झाला पाहिजे. अरे त्याच्यात ते आहेत का नाही गुण ते तर पहा. पैशाला भेटते म्हणून काही करता का, तुमच्या जो पैसा आहे त्याच्याच पोरं मागतात. का एम डीची ॲडमिशन 1 कोटी हो आहे म्हणते, त्याच्यापेक्षा तुम्ही मनाने तेवढे देतो. अरे पण तो अशा पद्धतीने आपण शिक्षण घेऊन आहे आणि तो शिक्षण मग ज्याच्यासाठी घेतो की ती डॉक्टर व्हायची महत्त्वाकांक्षा आहे, पैसा कमवायची आहे, रोजीरोटी कमावण्याचं शिक्षण आपण घेऊन राहिलो. आपण इंजिनियर व्हा की डॉक्टर व्हा की नेटसेट व्हा की PhD व्हा, फक्त रोजीरोटी, जीवन शिक्षण नाही. जे जे PhD झाले, जे जे मेरिट आले, ज्यांनी ज्यांनी गोल्ड मेडल मिळवले, त्यांचं जीवन सुखी आहे का, आनंदी आहे का, समाधानी आहे का हे सांगा. तो दुसऱ्याच्या उपयोगाचा आहे का. म्हणून या दृष्टीने माणूस घडला, त्याच्या जीवनात त्याचा उपयोग झाला पाहिजे. जीवनातले प्रश्न सोडवण्याचं त्याचं काम झालं, त्याला देशाबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे, अशा शिक्षणाची गरज आहे. आता कसं आहे की डॉक्टरकडे तब्येत दुखते म्हणून तेवढं सांगायला जातो आपण, बाकी डॉक्टर तपासते. तुम्ही विद्वान लोक आहात, डॉक्टर आहात, मी दुखणं सांगितलं तुम्हाला, तुम्ही आता याच्यावर उपाय काढा आणि हे करा. त्या विद्यार्थ्यांचा मी सत्कार करतो, त्यांना घडवणारे जे शिक्षक लोक आहेत त्यांचा सत्कार करतो, महाविद्यालयातील सर्व घटकांना आणि जे जे या उभारणीत ज्यांचा ज्यांचा हातभार लागला त्या सगळ्यांचा अंतकरणापासून सत्कार करतो. आणि सुवर्ण महोत्सव जयंतीच्या वर्षभराच्या कार्यक्रमाकरता हे सुवर्ण महोत्सव जयंती वर्ष हा क्रांतीबिंदू ठरो. आणि खरोखरच अकोला महाविद्यालयाने जर ही क्रांती घडून आणली तर सगळ्याच महाविद्यालयात, सगळ्या शिक्षण संस्थेमध्ये हे होईल. आपण याचे पायोनियर व्हा अशा प्रकारच्या आपल्याला शुभेच्छा देऊन माझं अध्यक्ष भाषण संपवतो. धन्यवाद अध्यक्ष महोदय. असं म्हणतात, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा भुललाशी. आपण आम्हाला आमची जागा दाखवून दिली त्याबद्दल आम्ही आपले शतशः आभारी आहोत. आपण या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये ज्या ज्या महानुभावांनी या महाविद्यालयाच्या उभारणीमध्ये अनमोल सहकार्य केलं त्या सर्वांचा यथोचित सत्कार करणारा समस्त आजीवन सभासद हितचिंतक प्राचार्य प्राध्यापक शिक्षक शिक्षक इथं जमलेले आमच्या बहिणींनो आणि भावांनो, जेवणाची व्यवस्था केलेली आहे, ते राष्ट्रवंदन झाल्यावर उभे राहिल्यावर जयगुरु म्हणून निघून जाल म्हणून हे केलं. तसंच आता आमचे सोनोरी गुरुजी आर्टिस्ट, त्यांनी आमच्या अध्यक्षाचं चित्र काढलं, मी वैयक्तिक त्यांचे आभार मानतो. आणि दुसरं डबडे डाबडे रस्त्यावर पडलेले एकत्र जो ऑर्केस्ट्रा भाऊसाहेबाचं गीत म्हणलं पंजाबराव, त्या सगळ्या मुलांचं मुलींचं आणि त्यांना घडवणारे शिक्षक, आमच्या शहर शाखेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षक, तसंच ते एक गवई नावाचा माणूस, त्यांनी ते पोरं इथं आणले, ते एक मनाला पटणारं आपण काहीच करू शकत नाही म्हणून त्या ऑर्केस्ट्राचे आभार मानतो. इतर आभार आमची मंडळी मानतो. सद्गुणी हो यह देखी जनता जीवन स्व
या सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानते, धन्यवाद.